शेतकऱ्याचं पीक ज्या आधा याच्यात घ्यायचं कमी याच्यात घेऊन टाकायचं आणि नंतर महागमध्ये इकून टाकायचं हे व्यापाराचं काम असतंय व्यापारी वर्ग हा शेतकऱ्याला लुटालाच बसलेला असतोय सगळा त्याच्यामुळं शेतकऱ्याचं एवढं अवघड असतंय या पिकाचं त्याला म्हणजे सोन्यासारखा भाव ह्या सोन्यासारखं सोनं तर म्हणतात याला सोन्यासारखा भाव भेटत नाही मित्रांनो यंदा पाहू आपून या विजयदशमीला नमस्कार मित्रांनो आणि आपल्या सगळ्या ताईंना बी नमस्कार कारण कसं आहे सगळ्यांना नमस्कार बोललं म्हणजे सगळे खुश होतात म्हणजे सगळ्यांना वाटतं हाय बॉयांच्या लक्षात आहेत ताई बी आहेत दादा बी आहेत भाऊ पण आहेत मित्रांनो आज आपण खास याचा व्हिडिओ घेऊन आलो याचा कळलं नाही आहे सध्या वेचणी सुरू झाली मित्रांनो ह्या कापसाची आता हो कापूस हो काय वाढला नाही यंदाच्या सालाला कापसाचं किती उत्पन्न असेल मित्रांनो सगळ्या शेतकऱ्याला माहीत आहे आणि आम्हाला पण माहिती आहे मित्रांनो यंदा कापूस लईत लई तुम्हाला सांगू का तीस चाळीस तीस चाळीस क्विंटल धारायचा बरं का मित्रांनो शेवटपर्यंत काय जे होईन ते होईन अंदाज धारला आहे पण मित्रांनो यंदा उत्पन्न जादा नाही आहे कापसाचं उत्पन्न जादा नसेल तर ह्या कापसाला भाव किती राहील मित्रांनो आता हे आपल्या म्हणजे आता विजयदशमीला खरेदी होत असते मित्रांनो म्हणजे विजय विजयदशमीपासून सुरू होतो कापूस खरेदी करायला आता विजयदशमी अजून चार पाच दिवस आहे तीन चार दिवस राहिलेली अजून मित्रांनो आता त्या दिवशी काय भाव ठरन काय नाही पण ठरावात भाव चांगला ठरावात कारण काय ह्या पिकाला खर्च केल्यापेक्षा थोडा तरी जास्त पैसे मिळाले शेतकऱ्याला तेवढाच खुश होईन पण मला तर अंदाज वाटत नाही याला भाव भेटेल म्हणून दरवर्षी शेतकऱ्याचा जो माल येतो त्याला भाव नसतोय काहीच भाव नसतो मित्रांनो आता बसतं असे कापूस बिपूस फुटला आहे बरं का आता हे दहा रुपये किलो काही आठ रुपये किलो म्हणतात आता काय आहे ते देवा लागतो याचना जे मागते ते आता तरी पण यंदा रेबलची टेन टंचाई नाही बरं का एवढी पण कापूसच एवढा नाही ना म्हणजे हे जे का झाड बलं डोकं एवढं होत असतं मित्रांनो हे झालं छोटच राहिलं ना याला माल कमी आहे आता माल कमी म्हणजे कापूस बी कमी निघणार बरं का त्यामुळं दसऱ्याला काय भाव ठरन काय सांगता येत नाही आता सरासरी काय लोक काय म्हणतात नऊ हजार जाईन कापूस आता नऊ हजार जातो आहे का सहा हजार जातो आहे का बारा हजार जातोय बारा हजाराची सगळ्या शेतकऱ्याला अपेक्षा आहे पण आता सांगता येत नाही मी माझी शेतकरी वर्ग आपला सगळा बारा हजारावर जाईन का नाही याची आता आपल्याला दोन तीन दिवसानं समज की कापसाचा भाव काय काढला आहे आणि काय नाही शक्यतो काढता होईन तर चांगला काढावा कसं आहे याच्यामागं भरपूर असा खर्च आहे गेलेला आहे खर्च तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो सगळे शेतकरी मित्र आहेत खर्च सगळ्या पिकाला लागतो खर्च घातला म्हणजे त्याला शेतकऱ्याला थोडी अपेक्षा असते बाबा थोडासा भाव मिळावा पण मला तर वाटत नाही हे भाव देतील म्हणून जे आता सोबीनचं आहे तसं कापसाचं पण होऊ नये कारण कसं आहे थोडंसं शेतकऱ्याचं पीक ज्या आधा याच्यात घ्यायचं कमी याच्यात घेऊन टाकायचं आणि नंतर महागमध्ये कोण टाकायचं हे व्यापाराचं काम असतं व्यापारी वर्ग हा शेतकऱ्याला लुटायलाच बसलेला असतो सगळा त्याच्यामुळं शेतकऱ्याचं एवढं अवघड असतं या पिकाचं त्याला म्हणजे सोन्यासारखा भाव ह्या सोन्यासारखं सोनं तर म्हणतात याला सोन्यासारखा भाव भेटत नाही मित्रांनो यंदा पाहू आपण या विजयदशमीला काय भाव निघतो या कापसाचा तर तुम्हाला जर वाटत ना नांदाजी तर काय गन, भाव निघन निघन याचा तर तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा काय भाव राहीन आणि तुमच्याकडं कितीके कापसाचं उत्पन्न आणि किती नाही मला मला म्हणजे ह्या व्हिडिओद्वारे आपल्या सगळ्या मित्राला समजून तुम्ही कमेंट केली तर असं ह्या कापसाचं नियोजन आहे मित्रांनो आता याला फवारणी नांगरणी बसून भरपूर सारा खर्च आहे तुम्हाला माहिती आहे सगळं त्याच्यामुळं शेतकरी वर्ग असल्यामुळं सांगायची गरज नाही आता एकच आहे फक्त आपलं भावासाठी आता हे आम्ही तुम्हाला सांगतो एक मित्रांनो जे भावाला फेक म्हणजे कापसाचे भाव फेक म्हणून टाकतात एवढा भाव मिळणार तेवढा भाव मिळणार मित्रांनो त्याच्यावर तुम्ही काय हे जाऊ नका या फेक लोक भरपूर असं टाकतात का शेतकऱ्याला सहा हजार रुपये भाव येणार शेतकऱ्याला दहा हजार रुपये बारा हजार रुपये कापूस राहणार असं तुम्ही फेक बघ जव बघितला तरी त्याचा विश्वास ठेवू नका मित्रांनो आपलं असा तोटा झालेला आहे एक साल अशा फेक बातम्यामुळं सगळा शेतकरी डुबलेला आहे मित्रांनो असंच म्हणजे थोडंसं बघायचं आहे तर चांगलं जा म्हणजे जे वाटण म्हणजे चांगलं खरं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा मित्रांनो अशा फेक आय फेक व्हिडिओमध्ये भरपूर सारे सांगतात म्हणजे एवढा कापूस आहे तेवढा भाव निघन एवढा भाव आहे असं काय नाही मित्रांनो चला मग मित्रांनो मग भेटू आपण अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये